सोशल मीडिया. सोशल मीडिया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतात ती म्हणजे सोशल मीडियावर चर्चेत असणारे, त्याचबरोबर इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगला असणारे, यूट्यूबला ट्रेंडिंगला असणारे काही चेहरे, काही व्हिडिओ आणि त्याशी रिलेटेड असणाऱ्या, त्याशी संबंधित असणारी व्यक्तिमत्व. बट या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या, वारकरी संप्रदायांचे विचार, ज्ञानेश्वर माऊली यांचे अभंग, तुकाराम महाराजांचे अभंग आणि सबंध वारकरी संप्रदायाची जी एकंदरीतच जी संस्कृती, जी वारकरी संप्रदायाची जी चालीरीती आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि ह्या आपल्या रील्सच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते व्यक्तिमत्व, म्हणजे ज्यांना तुम्ही आम्ही ओळखतो आणि खास करून कोविडच्या काळात ज्यांचं रील्स सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होतं ते व्यक्तिमत्व म्हणजे चैतन्य महाराज वाडेकर. बट गेल्या काही दिवसांपासून चैतन्य महाराज वाडेकर हे चर्चेचा विषय ठरले ते वेगळ्या कारणाचं. त्याचं झालं असं की चैतन्य महाराज वाडेकर यांची चाकणमध्ये जिथे ते राहतात तिथं त्यांच्या जागेचा वाद त्यांच्या शेजारच्या एका बिल्डरशी झाला. ज्या व्यक्तिमत्वाशी त्यांचा वाद चालू आहे त्यांनी आज बाजूला एक कंपनी सुरू केला असून त्या तिथून रस्ता आणि त्या कंपनीचं जे कंपाऊंड त्यांनी केलं याच्यातनं त्यांचा वाद चालला. चैतन्य महाराज वाडेकर आणि त्यांच्या कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की ज्या जागेत त्या शेजारच्या कंपनीचा, शेजारच्या ज्या व्यक्तिमत्वानं जिथं कंपनी उभा केली आहे, जिथून रस्ता केला आहे, जिथून कंपाऊंड केलं आहे, ती जागा आमच्या हद्दीत म्हणजे आपल्या हद्दीत येत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि याच्यावरून त्यांच्या कोर्टात गेल्या काही दिवसांपासून वाद चालू होते आणि त्या वादातनं कोर्टानं गेल्या काही दिवसांपूर्वी निकाल त्यांच्या बाजूने दिला आणि सरकारी जी मोजणी तिला त्यांनी मान्यता दिली. आणि ती मान्यता दिल्यानंतर चैतन्य महाराज वाडेकर यांनी काही आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आणि आपल्या भावांसमोर त्यांनी त्या जी त्यांच्या शेजारची जागा आहे जिथं त्या व्यक्तिमत्वानं ती कंपनीचं कंपाऊंड, त्याचबरोबर ती कंपनी सुरू केली आहे, त्याचं जे शेड आहे आणि जो रस्ता आहे तो चैतन्य महाराज वाडेकर यांनी जेसीबीच्या सहाय्याने त्यांनी तो उघडला आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या कंपनीचे जे ओनर आहेत ते एक्स वाय झेड व्यक्तिमत्वानं त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात कंप्लेंट केली आणि ह्या सगळ्यातून ज्यावेळेस पोलिसांसमोर हे जे सगळं झालेलं प्रकरण गेले त्यावेळेस पोलीस देखील आश्चर्यचकित झाले कारण त्यांना क्षणभर वाटलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी लोकांमध्ये समाज प्रबोधनाची काम केली, जो लोकांना सलोख्यानं आणि संयमानं काम करण्याचा ज्यांनी सल्ला दिला ते चैतन्य महाराज वाडेकर यांच्या विरोधात ती तक्रार होती. आणि सुरुवातीला पोलिसांनी जे बयान दिलं त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की सुरुवातीला पोलिसांनी देखील त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला बट त्यावेळी चैतन्य महाराज वाडेकर हे समजून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये त्यांना अटक करावी लागली. काही वेळाने त्यांना सोडून देखील देण्यात आलं. बट ही जी बातमी होती ती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक नेमकी कुठल्या कारणासाठी झाली आणि अशा कुठली गोष्ट आहे की चैतन्य महाराज यांनी केली आणि ते लोकांना सोशल मीडियावर उपदेश देत असतात, लोकांना सलोख्यानं राहण्याचं, लोकांना समजुतीनं वागण्याचं, लोकांना संयमानं घेण्याचं जे सांगत असतात त्यात चैतन्य महाराज नेमकी कुठं चुकले, या सगळ्या गोष्टींवरनं त्यांची चर्चा होत होती आणि एकंदरीतच हीच ती गोष्ट आहे. धन्यवाद.